तर शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तर 4 वर्षानंतर आता जी काही भरपाई ती आता शेतकऱ्यांना मिळणार आहे, तर 106 कोटी रुपये इथं शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इथं जमा होणार आहे. तर 2020 पासून जे काही भरपाई इथं रखडलेली होती, तर जे काही नुकसान भरपाई आहे ते आता 4 वर्षानंतर आता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात इथं आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होईल, तर त्याची यादीसुद्धा आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बरेचसे जिल्ह्यांमध्ये जे काही भरपाई आहे ते 2000 पासून विलंबित करण्यात आली होती, व बरेच जिल्ह्यांमध्ये वाटपसुद्धा झालेला नव्हता. तर आता भरपाईसाठी 106 कोटी रुपये इथं वितरित करण्यात येणार आहे. तर त्यामध्ये जी काही जाहिराती आहे, त्यानंतर त्याचा जो काही GR आहे, त्यानंतर जिल्हावाईज यादीसुद्धा आलेली आहेत, त्यानंतर अपघाती विमा भरपाईसुद्धा आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर त्याची नोंदणी कशाप्रकारे करायची आहे, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, तर आतापर्यंत जे काही दावे करण्यात आलेले आहे 8894, त्यानंतर दावे जे आतापर्यंत मंजूर झालेले आहे व याची जी काही भरपाई आहे ते शेतकऱ्यांच्या कुटुंबांना इथं मिळालेली आहे. त्यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे 4 वर्षापूर्वी जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते व 4 वर्षापासून जे काही रखडलेली नुकसान भरपाई होती, तर आता त्यासाठी मंजुरी मिळालेली आहे व वाटपसुद्धा लवकरच सुरू होईल. त्याबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल. तर नमोचा 2रा आणि 3रा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होईल. तर PM किसानचा 16वा हप्ता येत्या 28 तारखेला जमा होणार आहे. तर हे सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर अशाच अपडेट्ससाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.